डॉक्टर शिव आयुर क्लिनिकचा अभिनव उपक्रम, मतदान केल्याची शाई दाखवा व मोफत तपासणी करा. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 75% व्हावे यासाठी स्वीप कक्षाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे देगलूर शहरातील सावित्रीबाई फुले हायस्कूल एकूण 3 मतदान केंद्रे आहेत व हायस्कूलच्या अगदी समोर डॉक्टर शिव कार्तिक शिवानंद स्वामी यांचे शिव आयुर क्लिनिक आहे. त्यामुळे डॉक्टर स्वामी यांना मतदान जनजागृतीच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन तहसील कार्यालयातील स्वीप कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे व त्याला प्रतिसाद देत डॉक्टर स्वामी यांनी दिनांक 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जे मतदार मतदान करून मतदान केल्याची शाई बोठाला दाखवतील त्यांना दिनांक 20 आणि 21 नोव्हेंबर असे 2 दिवस बीपी व आरोग्य तपासणी फीमध्ये 100% सूट देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील मोफत तपासणी केली जाणार आहे. लोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदानाचे प्रमाण टक्केवारीत वाढ होणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी समाजातील डॉक्टर, वकील, पत्रकार, प्राध्यापक व इतर सर्व घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील इतर व्यापारी, उद्योगपती, वकील, डॉक्टर यांनीही डॉक्टर शिव कार्तिक शिवानंद स्वामी यांची प्रेरणा घेऊन मतदारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन स्वीप कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील, माइंड लाईट मीडिया. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. उद्या 20 नोव्हेंबर अर्थातच नांदेड येथील पोटनिवडणूक लोकसभेची लागणार आहे, त्याचबरोबर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यातच डॉक्टर शिव आयुर क्लिनिकचे डॉक्टर शिव कार्तिक शिवानंद स्वामी आज आपल्यासोबत आहेत. त्यांनीही अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवलेला आहे. सर, सर्वप्रथम जो आपण उपक्रम राबवलेला आहे, लोकशाहीला बळकटी करण्यासाठी जे महत्त्वाचं योगदान आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर शिवकार्तिक शिवानंद स्वामी, स्वीप कक्ष तहसील कार्यालय देगलूर. यांनी आवाहन केले होते की मतदान जनजागृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजे. तर त्या उपक्रमास प्रतिसाद देत दिनांक 20 नोव्हेंबर म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस भव्य मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर शिवायर क्लिनिकमध्ये मी ठेवलेली आहे. आणि सर, खरं तर ही आपण मोफत तपासणी ठेवलेली आहे, तर ही तपासणी कशा पद्धतीने आपण करणार आहात, कशा पद्धतीनं जनतेने जे काही मतदान करतील त्या संदर्भात काय सांगाल कुणी? जे मतदान करतील, मतदान केल्यावर मतदानाचं जी खूण आहे, जी बोटावर शाई लावली जाते, ती शाई दाखवल्यानंतरच सगळ्यांची मोफत आरोग्य तपासणी आपण करणार आहोत. जे मतदान करणार नाहीत, डायरेक्ट येऊन म्हणणार की बाबा आम्हाला मोफत तपासणी पाहिजे, त्यांना ही सुविधा भेटणार नाही. म्हणजे ज्यांनी उद्या मतदान करतील आणि बोटाला जी शाही खून जी आहे ती दाखवतील, त्यांच्यासाठी आपण ही सुविधा आपण ठेवलेली आहे. पण आपल्याला असंही लक्षात येतं की ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही, जे लहान बालकं आहेत, तर त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीची आपण ठेवलेली आहे का, त्यांना काय सांगाल, त्याबद्दल काय आपली भूमिका असणार आहे? जे पालक मतदान करणार आहेत, तर त्यांच्या पाल्यांना सुद्धा आपण मोफत आरोग्य तपासणी करणार आहोत. की ज्यांना मतदानाचा हक्क नाही, निदान त्यांच्या आईवडिलांनी जरी मतदान करून त्याची जरी खून दाखवली, तरी सुद्धा आपण त्यांच्या पाल्यांचे म्हणजे त्यांच्या जे 18 वर्ष खालील जे बाळ आहेत त्यांच्यासुद्धा आपण मोफत तपासणी करणार आहोत. सर, असाच उपक्रम यापूर्वीही आपण राबवलेला होता, तर काय सांगतात त्याबाबत? गेल्या वेळेस लोकसभेची जी निवडणूक होती त्यावेळेस असा उपक्रम मी राबवला होता, तरी पण त्यावेळेस तेवढा काही प्रतिसाद आला नाही देगलूरवासियांकडून. यावेळेस मतदानाची टक्केवारी 75% किंवा त्यापेक्षाही जास्त जावी आणि त्यानंतर यावेळेस प्रतिसाद खूप भेटावं आणि लोकांमध्ये मतदानाची जनजागृती वाढायला पाहिजे, यासाठी 1 दिवस न करता 2 दिवस मी मोफत तपासणीचं आयोजन केलेलं आहे. खरं तर मतदान हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे आणि मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीला आपण बळकट करू इच्छितो आणि बळकटी देण्याचं काम आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून जनजागृती करत आपण करत आहात. निश्चितच हे कौतुकास्पद आहे. आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून अनेकांचं आरोग्यसुद्धा चांगलं होत आहे आणि त्याचबरोबर देशाच्या लोकशाहीलासुद्धा आपण सुदृढ बनवण्याचं काम करत आहे, त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.